कर्नाळा स्पोर्ट्स जवळील राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिजच्या फुटपाथवर अवैधरित्या टाकण्यात आलेला मेडिकल वेस्टेज उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, तसेच या गंभीर प्रकरणाची शहानिशा करून संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक नितीन पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे गुरुवारी केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिलं असून सदरचे निवेदन उपायुक्त विठ्ठल डाके यांनी स्वीकारलंय. यावेळी स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक अमर पाटील उपस्थित होते. नगरसेवक नितीन पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पनवेल महानगरपालिका हद्दीतील कर्नाळा स्पोर्ट्सच्या पुढे राष्ट्रीय महामार्ग असून सदर महामार्गावरील पुलावर दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. याचबरोबर सदर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेले सर्व्हिस रोडवर दररोज मॉर्निंग वॉक आणि सायंकाळी जेवल्यानंतर शतपावली करण्याकरिता येत असतात. मात्र सदर ठिकाणांवर काही दिवसात असे निदर्शनात आलं आहे की त्या ठिकाणी अवैधरित्या मेडिकल वेस्ट टाकलं जात असून त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचं प्रमाण वाढत आहे आणि त्या कारणानं नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच त्या रस्त्यालगत चालणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास मोठा फटका बसू शकतो. एकीकडे कोरोनासारख्या आजारावर आपण शर्तीचे प्रयत्न करून या आजाराविरोधात लढा देत आहोत, मात्र एकीकडे असे अवैधरित्या काही दवाखान्यांचे मेडिकल वेस्ट रोडवर टाकले जात आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. यावर चौकशी करून हे कृत्य करणाऱ्यांवर कडक स्वरूपाची कारवाई झालीच पाहिजे. त्याचबरोबर अशा प्रकारे हॉस्पिटलच्या मेडिकल वेस्ट व्यवस्थितरित्या विघटन न झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये हॉस्पिटल आणि पनवेल महानगरपालिकेबद्दल असंतोष निर्माण होत आहे. फुटपाथवरील मेडिकल वेस्टेज पासून नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता संबंधित विषयाची तातडीनं दखल घेत पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत तेथील पाहणी करावी आणि मेडिकल वेस्टेज उचलून अशा प्रकारचे जीवघेणे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी तातडीने दखल घ्यावी, तसेच संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात अधोरेखित केलेली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.